अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला 10वीचा निकाल लागेल, 12वीचा निकाल लागला तर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी महाराजांची कोणती सेवा करायची याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आपला रिझल्ट लागतो, आता ॲडमिशन करायचं असतं, मेडिकल इंजिनिअरिंग वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडमिशन करायचं असतं। मग काय होतं, आपण ॲडमिशन करताना मन डगमगतं आपलं, आपलं ॲडमिशन होईल का नाही होणार, आणि आपण जी गडबड गोंधळ करतो त्याच्यामुळे खूप त्रास होतो। तर सेवा कोणती करायची, कारण की महाराजांची सेवा जर आपल्या सोबत असेल, महाराज जर आपल्या सोबत असेल तर आपलं मन जे चंचल होतं, आपण घाबरतो, ते घाबरणार नाही, आणि आपलं ॲडमिशन आपल्याला ज्या स्थळी पाहिजे किंवा ज्या ठिकाणी पाहिजे तिथं आपलं ॲडमिशन होईल। पण आपलं मन स्थिर पाहिजे आणि मनामध्ये कोणतीही भीती नाही पाहिजे। त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण महाराजांना नारळ ठेवायचं आपल्या जवळच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा घरी महाराजांना नारळ ठेवायचं, महाराजांना विनंती करायची, महाराज माझ्या ज्या पद्धतीने जो अभ्यास आहे तो पूर्ण अभ्यास केला, रिझल्ट लागला, आता मला ज्या ठिकाणी ॲडमिशन पाहिजे, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असो, कोणतेही क्षेत्र असो, कोणतेही तिथे ॲडमिशन भेटावं असं महाराजांच्यानी विनंती करायची। कारण की तुम्ही विनंती केली तर महाराज पटकन ऐकता, म्हणून स्वतः ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतः विनंती करायची महाराजांना, आणि महाराजांना नारळ ठेवायचं। नारळ ठेवल्यानंतर आपली जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करायची। कधी पण लक्षात ठेवा, पाची बोटं सारखे नाही आहे। तुमचे मित्र जिथे ॲडमिशन घेतात मग तिथंच ॲडमिशन घ्यायला पाहिजे का, असं नाही आहे। प्रत्येक जणाची क्वालिटी वेगळी आहे, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे, आणि प्रत्येक जण हा वेगळा आहे। यांनी घेतलं म्हणजे आपण घ्यायचं तसं नाही आहे, आणि आपला नंबर नाही लागला मित्रांसोबत सोडून द्या, तुम्हाला आयुष्यात खूप मित्र भेटणार आहे, मित्रांसोबतच पाहिजे म्हणून असं काही नाही आहे। आपलं नॉलेज, आपले विचार हे चांगले असेल तर तुम्हाला आयुष्यात कुठेही कोणीही भेटत। महाराजांचा जप करायचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा, राम रक्षा स्तोत्र वाचायचं, तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, राम रक्षा स्तोत्र वाचा, त्याचं पाणी प्या, रोज पाणी प्यायचं, गायत्री मंत्र म्हणायचा। कारण काय, आपल्याला आळस खूप येतो, आता सगळं झालेलं असतं, आळस हा माणसाचा शत्रू आहे। गायत्री मंत्र स्तोत्र, गायत्री मंत्र आहे ते सकाळी एकदम, सकाळी 15 मिनिटं म्हणा, संध्याकाळी 15 मिनिटं म्हणायचं, आणि औदुंबराला प्रदक्षिणा मारायची रोज न चुकता। औदुंबराला जर प्रदक्षिणा मारली तर आपल्या शिक्षणामध्ये प्रगती होत असते, आपलं मन जे चंचल असतं ते शांत होऊन जातं। म्हणून औदुंबराला रोज प्रदक्षिणा मारा, व्यंकटेश स्तोत्र आहे ते व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, आणि आपली जी कुलदेवता असते, कुलदेवता कुलदेवत, त्यांना दर शुक्रवारी गजरा व्हायचा मनोकामना करून, हे त्यांच्या आईने जरी केलं तरी चालेल। आणि आपल्या आई वडिलांचं चरणतीर्थ घ्यायचं, म्हणजे काय, आपल्या आई आपल्या आंघोळ झाल्यानंतर आई आणि वडील यांच्या पायावर डोकं टेकून नमस्कार करायचं। डोकं हे आपलं डोकं असतं ना, कपाळ, कपाळ मोक्ष, कपाळ जे असतं ते कपाळ त्यांच्या पायावर ठेवायचं। काही काही जण कसे नमस्कार करतात, असं का नमस्कार करतात, तसं नाही करायचं। आपले आई वडील सर्वस्व आहे, गुरु असेल, आई वडील असेल, कधीही कोणीही, आता गुरुपौर्णिमा पण येत आहे, आपले गुरु असेल, आई वडील असेल, त्यांच्या चरणावर डोकं टेकून 2 मिनिटं का होईना पाय ठेवून डोकं टेकून नमस्कार करायचा। त्यांनी काय होतं माहिती का, त्यांची पायाची जी एनर्जी असते ती आपल्या मेंदूमध्ये जाते, आणि ती एनर्जी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते। म्हणून गुरु असेल त्यांचे कधीही पाया पडताना कपाळ त्यांच्या पायावर ठेवायचं, आणि आईच्या उजव्या अंगठ्याचं, उजव्या पायाच्या अंगठ्याचं चरणतीर्थ घ्यायचं। तुम्हाला त्याची एनर्जी तुम्हाला कुठेच भेटणार नाही, कुठंच कुठंच नाही भेटणार। गुरु असेल, गुरूंच्या पण पायाचं, उजव्या पायाचं जे अंगठा आहे त्याच्यावर पाणी टाकायचं 3 पाया, आणि त्याचं चरणतीर्थ सगळ्या मुलांनी घ्यायचं। हे पहिले भरपूर जण घेत होते, मी पण घेत होतो, अजून पण घेतो, ते पायाचं चरणतीर्थ तुम्ही घ्या, त्याची ऊर्जा कुठेच भेटणार नाही तुम्हाला, एवढी पॉवरफुल ऊर्जा आहे। आणि वडिलांच्या पायावर डोकं ठेवून
नमस्कार करायचा. हे जर तुम्ही रोज केलं तर आपल्याला कसलीही भीती नाही. रोज महाराजांचा जो जप आहे, श्री स्वामी समर्थ जप आहे, तो नामस्मरण करा. श्री स्वामी चरित्र त्याचं पण रोज 3 अध्याय क्रमशः वाचन करायचं. जेव्हा कोणत्याही कॉलेजला आपण जाणार तर आपले सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे. राम रक्षा स्तोत्र जेव्हा आपण वाचणार तेव्हा त्याची जी रक्षा आहे, उद्बत्तीची उदीची जी रक्षा असते ती पुरी करायची आणि आपल्या पाकिटमध्ये ठेवायची. मन चंचल होऊ द्यायचं नाही, शांत राहायचं. आपण आता धोनीचं उदाहरण जरी बघितलं, कसा आहे तो, जिंकला तरी पण शांत आहे आणि हरला तरी पण शांत आहे. आपलं मन शांत ठेवायचं, अति उत्साहीपणा नाही करायचा आणि आपण हरलो तरी पण आपण निगेटिव्ह नाही फील करायचं. शांत संयमी जो असतो त्याच्यासोबत साक्षात देव असतो. म्हणून कुठेही आपण जाणार, काहीही करणार, शांत राहायचं. जेवढं तुम्ही शांत राहणार तर आपली वाचा जेवढी शांत राहणार, आपण बडबड जास्त नाही करणार तर आपण सेवा जास्त करू शकतो, मन आपलं कंट्रोल करू शकतो. म्हणून गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र जास्त करायचा, महाराजांचा जप जास्त करायचा आणि जिथं ऍडमिशन करणार डॉक्युमेंट सगळे सोबत घेऊन जायचे, आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जायचं. आणि मन आपलं जर कन्फ्यूज झालं आपल्याला कुठं ऍडमिशन करायचं काय करायचं, तर डोळे बंद करायचे, मनातल्या मनात महाराजांचा जप करायचा, महाराजांना विचारायचं मी कसं करू. आणि तुमचं ऍडमिशन जिथं होणार आहे तिथं 100% होणार आहे. त्यामुळे मनामधली भीती, मनामधली निगेटिव्हिटी सगळ्यात काढून टाकायची. तुम्ही जर ठरवलं नाही माझं ऍडमिशन होणारच नाही तर होणारच नाही, मग तुम्ही हात पाय गळायचे नाही, स्ट्रॉंग राहायचं. अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. त्याप्रमाणे महाराज सोबत असता तुमच्या. सगळे विद्यार्थी असेल, पालक असेल, त्यांना विनंती आहे माझी की महाराज सोबत असता कधीही आपलं मन डगमगू द्यायचं नाही. आपल्याला अभ्यास करताना कंटाळा येत असेल, मन होत नसेल, चंचल होत असेल, तर राम रक्षा स्तोत्राचं पाणी प्यायचं. त्याच्याशिवाय दुसरं कोणतेच नाही जगामध्ये. हनुमान चालीसा म्हणा, राम रक्षा स्तोत्र म्हणा, मारुतीला रोज जायचं, रोज दर्शन करा. त्याच्यापेक्षा दुसरं कोणती ताकद आपल्या याच्यामध्ये नाहीच आहे. मन संयमी पाहिजे. काय होतं, आपलं मन संयमी नाही आहे त्याच्यामुळं आपले जे काम आहे ते होत नाही. दुसऱ्यांची बरोबरी कधीही करू नका. जिथं ऍडमिशन करायचं, आपलं एवढी सेवा जर आपण केली तर आपलं ऍडमिशन 100% होईल. पण मन आपलं स्थिर पाहिजे. दुसऱ्यांची बरोबरी कधीही करायची नाही, आपण आपले वेगळे आहोत. आणि जिथंही ऍडमिशन घेणार, जिथंही ऍडमिशन करणार तिथं मन लावून अभ्यास करायचा. वाईट संगत असेल, वाईट ह्या गोष्टी सोडून द्या. आपली आपण काय कुळात जन्माला आलेलो आहेत, आपल्या आई वडिलांचं नाव आहे ते आपल्याला रोशन करायचं आहे. आई वडील एवढ्या कष्टाने आपल्याला शिकवता आणि आपल्या एवढ्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन होतं तरी पण वाईट मार्गाला कधीही जायचं नाही. एवढी जर सेवा केली तर आपली त्यांच्या आई वडिलांनी कोणती सेवा करायची. तुम्ही स्वामीचंद्राचे 3 अध्याय वाचू शकता, दुर्गा सप्तशतीचे रोज 2-2 अध्याय वाचू शकता, व्यंकटेश स्तोत्र मराठी आहे ते वाचू शकता, श्री सुक्त पुरुष सुक्त वाचू शकता. आपल्या पाल्यांच्या चांगलं ऍडमिशन मिळण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो. आणि गुरुचेत्र पारायण आहे, नवनाथ पारायण आहे, ते आपण संकल्पयुक्त करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.